पवई आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या 7व्या मजल्यावरनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येते. दर्शन सोलंकी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा हैदराबादचा आहे. दर्शन 3 महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. आयआयटीतील 16 नंबर हॉस्टेलच्या 802 नंबरमध्ये तो राहत होता. दुपारी अचानक हॉस्टेलच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला, त्यामुळे एकच धावपळ उडाली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ मुंबईतल्या रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु काही तासांनीच उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दर्शनचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पवई पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. दर्शनची कालच परीक्षा झाली होती असंही कळतंय. तेव्हा मुंबईतल्या पवईमधनं ही धक्कादायक घटना. 7व्या मजल्यावरनं उडी मारत या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पोलीस आता या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत. दर्शन सोलंकी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्याने 7व्या मजल्यावरनं उडी घेत आत्महत्या केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.